येत्या काळात रायगड जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच जिल्हा टँकर मुक्त करून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. या तारांकित प्रश्नावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी पाणी पुरवठा सुरळीत होण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती नमूद केली आहे. मुंबईत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हा टँकर मुक्त करून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा हा तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. जिल्ह्यात सुरळीत पाणी पुरवठ्याच्या संदर्भात निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत कोणती कार्यवाही केली असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता. या प्रश्नावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की रायगड जिल्हा परिषदेने जिल्हा टँकर मुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला असून सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही लेखी उत्तरात नमूद करण्यात आले.